गुरु काय चाललंय हे सगळं? माया एक्सट्रीमली सॉरी, हे बघ मी आता आईशी बोललेलो आहे, आई परत लग्नाचा विषय काढणार नाही. तू या आधी हे सगळं म्हणाला होतास. हे हो हे बघ आता म्हणालो होतो ते जाऊ दे ना, आता आईला मी काय मी सांगितलंय आता यापुढे विषय निघणार नाही. ओके सी गुरु, त्या जर हे सगळं तुझ्या सांगण्यावरून बोलत असतील ना तर लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर, मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. हरकत नाही हरकत नाही, तुला जर लग्न करावं असं वाटत नसेल का नाही तर तसंच कर, करूच नकोस लग्न. लग्न करणं न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तुला वाटलं तू लग्न कर, नाही वाटलं नको करू. पण यदा कदाचित तुल उद्या वाटलं बा की आपण लग्न कराव संसार थाटावा, तर या पोट्याशी लग्न करू नकोस. कधीच करू नकोस. हे माया, तू आल्यापासून मी तुझ्या सोबत लग्नाविषयी बोलत आहे का नाही, तू लग्न करावंस नाही करावंस यावर आपण चर्चा करत आहोत की नाही, तू लग्न करणार आहेस का हेही मी तुला पदोपदी विचारत आहे का नाही, ते या गध्यासोबत लग्न करावं म्हणून नाही ग बाई. तर याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीतरी चांगला माणूस तुझ्या आयुष्यामध्ये आला तर तू सुखी राहशील म्हणून बोलत होते बाई, तुला कळत आहे का? माया ये ना, मी तुला सांगतो जर आपण. माया ना बोलणं अजून संपलेलं नाहीये. हे बाय माया, एक आई आपल्या मुलाबद्दल खरं खरं सांगू शकते. हा मुलगा आहे मग मी याबद्दल खरं खरंच सांगत आहे, हा मुलगा कधीच कुणाचा चांगला नवरा बनू शकत नाही. ह्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही स्त्रीला हा सुखी ठेवू शकत नाही. एक मुलगा म्हणून हा कधी चांगला वागू शकला नाही. हा मुलगा म्हणून सोड, माणूस म्हणून देखील हा अत्यंत निर्लज्ज, अत्यंत बदमाश, अत्यंत संधी साधू, अत्यंत विश्वासघातकी आहे. अशा या पोट्ट्याच्या वाऱ्याला सुद्धा तू फिरकू नयेस असं मला वाटते. आई हे जरा अति होतय. तू अति करत आहेस, तू हजारो चुका करायच्यास आणि आम्ही त्या पदरात घ्यायच्या. आजवर हेच होत आलंय ना. तुला जर एवढा राग होता नाही तर मग घरात कशाला घेतलंस मला? तिथल्या तिथून घालून द्यायचं होतं ना मला. तुला मुलगा म्हणून नाही घेतलं घरामध्ये, पाहुणा म्हणून घरात घेतला आहे. झाला तुमचा पाहुणचार, निघावा आता. आई हे तू बोलतेस? जाऊ दे, काउन वर नाटक करत आहेस तू. तुझ्या मायामध्ये आई लेकराचं नातं केव्हा संपलेलं आहे तुलाही माहित आहे, मलाही माहित आहे. हे पाय माया, मी आता जे काही बोलले आहे ना ते सगळं सगळं खरं बोलले आहे, खोटं ठरणार नाही. या उपरे तू या माणसासोबत लग्न करायचं असन तर तू आणि तुझं नशीब. माया माया आई क्या आज तू हे जे काही केलंयस ना ते चांगलं नाही केलंस, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. धमक्या कोणाला देत आहेस तू? चांगलं होणार नाही चांगलं होणार नाही. आतापर्यंत का चांगलं केलं आहेस तू? अजून का वाईट करायचं राहिलं आहे? सहन केलं ना आम्ही, या पुढेही सहन करू, आहे आमच्यामध्ये सहन शक्ती. काय झालं असेल, आवडलं नसेल का? नाही ना, म्हणजे नाही ना एटले नाही, आवडलं असेल असं. पण बहुतेक तुझा हातचं जेवण जेवून ना तिला तिच्या आईची आठवण आली असेल. हो भरून आलं असेल त्यामुळे. हो असं डोळ्यात पाणी पण पाहिलं मी. हो जिनी छान झालं. आनंद म्हणत होता की तुला काय अक्कल आहे की नाही रे शनाया? मी काय म्हणते,
राधिका गप्प बस, एकदम गप्प बस। काय झालं मला काही कळेल का? तुम्ही विचारू कसं शकतो मला, काय बनवलं होतस तू? ते क्रोकोल ब्रोकोली खीर। जाऊ दे, नाव पण नको घेऊस, नुसतं नाव ऐकून पण उलटी येते मला। काय होतं काय नक्की? नाही नाही नीट सांग मला काय होतं त्याच्यात, म्हणजे एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काय वाटेल ते करशील का तू? आणि आमच्यावर एक्सपेरिमेंट करायला आम्ही काय रॅट्स आहोत, माणसं आहोत ना रे, जरा तरी विचार करायचा। काय बोलतेस मला नाही कळत आहे, काय काय चुकलंय ते तरी सांग ना। अरे काय चुकलं काय, अख्खा चुकलायस तू, नाही जमत हे तुला। ऍक्च्युअली काय कळतं रे तुला कुकिंग बद्दल? काय कळतं मला आता वाटायला लागलंय, मला सुद्धा कुकिंग बद्दल जास्त कळतं तुझ्यापेक्षा। मी काय सांगते ऐकून घे एकदा, तू तर काही बोलूच नकोस। म्हणजे या रेसिपीवर लक्षात आलंय मला की नक्की काय घाणेरडं बनवत असेल आधी, आणि तुम्ही सगळे मुकट आणि खात होता। हा मी काय सांगितलंय तुला ते आठवतंय का तुला? मी म्हंटल होत तुला की तू हे नाही करायचं, लक्षात आहे ना तुझ्या? हो आहे लक्षात, नाही बोलायचं काही, त्याला वाईट वाटेल असं काहीच नको बोलू। अगं पण काहीतरी म्हणजे कुठल्या बाबतीत आपण एखाद्याला इन्स्पायर करतोय ह्याच काहीतरी तरी ठेवा ना डोक्यात। म्हणजे मी समजू शकते, एखाद्या मुलाला जर का 10 पैकी 5 मार्क मिळाले तर त्याला आपण मोटिवेट करू शकतो की तू 5 नाही 6 मिळो 7 मिळो 8 मिळो, पण अगं हा परीक्षेलाच बसला नाहीये, तर मग पास झाला काय झाला? नाही झाला। किती बोलतेस? हो ना ऐक ना शन, नको ना त्याला तू हे करू। सॉरी सौमित्र, हे सगळे मला तुझ्या कुकिंग बद्दल सांगत होते ना, तेव्हा मीच म्हटलं आता आपण बदललोय, आता आपण कोणालाही हर्ट करणार नाही आणि सौमित्राला तर नाहीच नाही। पण तू जे काही बनवलं होतस ते काय होत? मरेल कोणीतरी हे खाऊन? बाहेर रडत असत आणि त्याला म्हणतात ना गब्बर येईल, त्याच्या ऐवजी आता म्हणतील की सौमित्राचे पोहिमियन खाऊ घालते। नवरा मुलगा पसंत नसेल ना तर कांदे पोहे ऐवजी पोहिमियन खाऊ घाला, अशा ऍड्स येतील बाहेर। आणि पोलिसांना काय 3rd degree द्यायची गरजच नाही आता, नुसत्या तुझ्या ब्रोकोली खिरीचा वास जरी दिला ना तरी क्रिमिनलचे पटापटापटा बोलायला लागतील। आणि तुम्ही तिघ, तुमचं काय चाललंय तिघांचं? हा तुला तर एक सहन करण्याची सवय झाली आता राधिका, सो जाऊ दे। पण ही काय ग, प्रेग्नंट आहेस ना तुझे? नी तुला कळत काय खायचं काय नाही खायचं ते? आणि आनंद तू, हा एरवी तर तुला काही कोणी बोललेलं सहन होत नाही, आता बरं गप्प बसलास? ऑनेस्टली सांगता येत नाही मित्राला स्वतःच्या? हे असंच खात राहिलं ना तर एक दिवस हॉस्पिटलमध्ये झालं तुम्ही तिघही। आणि तू बाबा हे बोक्या, मला तुझी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड काही पण मान, काहीच प्रॉब्लेम नाही, पण प्लीज समजून घे, हे प्लीज पुन्हा करू नको, हे तुझ्यासाठी नाहीये, तू हे करू शकत नाहीस, ओके? सगळ्या पार्टीची वाट लावली, कसली पार्टी आणि कसलं काय झालं, तोंडाची चव गेली माझ्या सगळी। मी आईस्क्रीम खाते बांधवी आता, बाय 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 मोबाईल। सौमित्र तू तिचं ऐकू नकोस, ती तिला ना चांगलं खायची सवय नाहीये। बहुत छान होत सौमित्र, खाऊ मामी। सौमित्र छान होत। अरे यार ही आई पण ना, तिनं नेमकं आत्ताच माझ्यावर राग काढलाय। या मायाच्या बाबतीत आतापर्यंत जी काही मेहनत घेतली होती सगळ्या मेहनतीवर पाणी। जाऊ दे, आईबद्दल नंतरही विचार करता येईल, पण आधी मायाला कसं समजवायचं ते बघायला पाहिजे। काही झालं तरी माया माझ्या हातातून सुटता कामा नये, आता मायाच माझं भविष्य आहे आणि मायाच माझं आयुष्य आहे। मा
माया मला माहिती आहे तू आत आहेस, मला प्लीज दार उघड ना माया। माया मला रिंग ऐकू येते, प्लीज दार उघड, ऍटलीस्ट फोन तरी उचल ना माझा। हॅलो माया, माया प्लीज दार उघड ना। तू कशासाठी आलायस इथे, राहायलाच आलायस का माझ्याकडे? अरे असं काय विचारतेस तू? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे गुरु। माया तू प्लीज दार उघड। हे बघ आपल्याला जे काही बोलायचं ना ते आपण समोरासमोर बसून बोलूया ना, म्हणजे मला पण माझी बाजू मांडता येईल। तू दार तर उघड। मला तुझी बाजू ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। एक तर तू मला काहीच आयडिया दिली नव्हतीस याबद्दल, त्यात तुझ्या आईने डिरेक्ट लग्नाचा विषय काढला। दिस इज नॉट डन। या एक तर आपलं या विषयावर अजिबात बोलणं झालेलं नसताना हाऊ कुड यू टेक मी फॉर ग्रांटेड, तू मला गृहित कसं काय धरू शकतोस? मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही। माय ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू दार उघड ना, मी सांगतो ना तुला। गुरु मी तुला सांगितलं ना, मी दार उघडणार नाहीये। अरे यार माया, कारण माझ्या समोर आल्यावर मला कसं समजवायचं हे तुला बरोबर माहितीये, आणि तेच मला नकोय। माया माया प्लीज असं नको करूस ना यार, प्लीज सॉरी। गुरु मी सांगितलंय तुला, मी दार उघडणार नाही, आय एम सॉरी। मी तुला सांगायची गरज आहे का? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला? तुझ्यासाठी मी घराबाहेर रात्रभर पावसामध्ये सुद्धा थांबलोय, आणि तू पाहिलंयस, आता पण तुझं दार नाही उघडलंस ना तर। आती आनंद भाऊजी, आता काय करायचं आपण? आपण आधी सगळे शांत होऊया, तुम्ही प्लीज सिट हियर, बसा प्लीज। काय शांत बसायचं, या शांत बसण्याचा ना राग यायला लागलाय मला। नाही ठीक आहे ना, तो आतमध्येच आहे ना, म्हणजे तो बाहेर आला आणि लगेच किचन मध्ये गेला आणि परत काहीतरी बनवायला लागला तर, म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे तो आतमध्ये। आणि तसंही तोच म्हणाला ना की मला त्रास देऊ नका, मला माझी वेळ द्या, म्हणजे मला वाटेल तेव्हा मी बाहेर येणार, मग असू द्या ना। हो पण आता हे सांगून सुद्धा खूप वेळ झाला ना आनंद भाऊजी, तो बाहेर येत नाही आणि आपणही आतमध्ये जाऊ शकत नाही। हो पण आता समजा आपण आत गेलो बरोबर आहे, तर काय बोलणार आपण त्याच्याशी? तो आपल्यावर रागवलाय, तो आपला ऐकणार आहे का? नाही आपण ना कशाला हे असं रिॲक्ट व्हायचं? नाही ती काय बोलली त्यापेक्षा 2 दिवसापूर्वी ती मोटिवेट करत होती आणि अचानक शी स्टार्टेड, म्हणजे डिमोटिवेट करायला लागली, तर त्यामुळे ते शॉक मध्ये गेले असतील। नाही नाही माझंच चुकलंय, त्या पार्टीला मी होकार दिला ना ते खरंच चुकलंय माझं, मी नाहीच म्हणायला हवं होत। तुम्हाला सांगू का आनंद भाऊजी, मी ना आज सौमित्राला नीट समजावून सांगणार होते त्याच्या त्या रेसिपीज बद्दल, त्याच्या स्वयंपाकाबद्दल सगळं नीट सांगितलं असतं, त्याला कळलं असतं, पण मी नैशान्याने सांगितलं ना, तिला ना कुठे काय कसं बोलावं ना काही कळतच नाही अजून सुद्धा। हो हो पण बहिणी शनाया बोलतीये खरं, म्हणजे हे मला असं शॉक बसला, म्हणजे हॅपीली शॉक। हे बघा ना, सगळ्यांसमोर गुरुला सुनावलं आणि आज सौमित्राला सगळं खरं खरं सांगितलं, म्हणजे मला तर म्हणजे आता शनायाचं टॉपिक सुद्धा निघालं ना तर माझं धडधडलंय होत। मी काय बोलतो वहिनी, आपण एक काम करूया का, तिलाच बोलूया का इथे, म्हणजे ती असं काहीतरी बोलू शकते की ज्याच्यामुळे सौमित्र आज जाऊ शकतो, मग तिलाच सांग ना तू असं काहीतरी बोल ज्याच्यामुळे तो बाहेर येईल। हा काय वाटतंय? कॉफी। तू माझ्यासाठी कॉफी आणलीस? यू आर ऍक्टिंग ऍज इफ पहिल्यांदा कॉफी घेतोयस माझ्याकडे। बस माया, तू खरंच माझ्यासाठी कॉफी आणलीस? पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोयस, पहिल्यांदा घेतोयस का कॉफी माझ्याकडे? नाही तसं नाही, पण मला वाटलं तू तू चिडलीस माझ्यावर। अजूनही चिडले मी? चिडण्याचा आणि कॉफीचा काय संबंध? तेही खरंच आहे म्हणा, तुला माझ्या समोर येऊन काहीतरी बोलायचं होतं म्हणून तुला आत घेतलंय, सो बोल आता। माया तुला आई जे काही बोलली ते प्लीज विसरून जा, म्हणजे काय ना आई जे काही बोलते जे काही करते ना ते तिचं स्वतःचं मत नसतंच, कारण ही राधिकाच दरवेळेला तिला सांगत असते काय वागायचं आणि कसं वागायचं ते।
आमच्या घरामध्ये अशी एकही व्यक्ती नाही जी माझ्या बाजूने कधी बोलेल, सगळ्या राधिकाच्या बाजूने, कारण तिने सगळ्यांना तोडलंच आहे ना माझ्यापासून, त्यामुळे माझं काही महत्वाचं नसतंच कधी, माझ्या इच्छा माझ्या महत्वाकांक्षा यांना कधीच महत्व नसतं, सगळं राधिका डिसाइड करणार. म्हणजे उद्या उद्या समजा असं झालं की बाबा मी दुःखी आहे, मला जरा वाईट वाटतंय, मला आईच्या कुशीत शिरून रडायचंय, मन मोकळं करायचंय, तर मी आईच्या कुशीत जायचं की नाही हे सुद्धा राधिका आईला सांगणार. हे सगळं ना त्या राधिकानं केलंय, तिनं आणि या सगळ्यांनी मिळून मला रस्त्यावर आणले राधिका. त्यामुळे आतापर्यंत मी फार सहन केलंय माया, आणि याच्या पुढे सुद्धा आता तसंच सहन करावं लागणार असेल तर माझी अजिबात तयारी नाहीये. हे बघ, आज माझ्याकडे पैसा पोझिशन सगळं आहे, पण माझा हक्काचा माणूसच नसेल तर मग काय उपयोग आहे ना. सॉरी माया, मी तुला स्पष्टच विचारतो. हे बघ, हे सगळे लोक जे काही वागले माझ्याशी, तू सुद्धा त्यांच्यासारखंच वागणार असशील ना तर. संपली कॉफी. हॅलो. हा बघ, भोक्या यार. काय आहे बरं, काही नाही, ऐकाय काही पहिले. सॉरी, मी जे काही बोलले मला माहिती आहे, मी जरा जास्तच बोलले तुला, पण मी जे काही बोलले बरोबर बोलले. तुला जे काय सांगायचं होतं मला ऑनेस्टली सांगितलंय मी, तुला नाही येत स्वयंपाक नाही येत ना, इट्स ओके, चालतं रे. मला पण बऱ्याच गोष्टी नाही येत, मला वाईट वाटतं का नाही ना. शनाया, तुझा ऍड्रेस पाठवशील प्लीज. कशाला, तुला तर माहिती मी गुलमोहर मध्ये राहते. म्हणजे मला माहिती आहे तू गुलमोहर मध्ये राहतेस, पण मला तो एक्झॅक्ट तुझा फ्लॅट नंबर, पिन कोड असा एक प्रॉपर ऍड्रेस हवा आहे, तू पाठव जरा. ओ, होस्टेल ऍड्रेस, ओके. पण कशाला? पाठव ना ऍड्रेस. बरं, थांब. पाठवलाय बघ. मिळाला तुझा ऍड्रेस. काय आता थँक्यू म्हणणार की नाही? हड, ऍड्रेस पाठवून चूक केलीस तू शनाया, आता संपलीस तू. काय तुला काय वाटलं? मी वाईट स्वयंपाक करतो हे मला माहित नसेल, राधाने मला सांगितलं नसेल. नाही असेल ना, पण तू असं का बोलतोस, तू संपलीस वगैरे? कारण मी नेहमीचा तुझा बोक्या सौमित्र नाही बोलत आहे, सायको सौमित्र बोलतोय. माझं सायको असणं ही माझी दुसरी ओळख आहे. मला एखादी गोष्ट जमत नसेल आणि ती मला जर कोणी तोंडावर सांगितली ना तर मला अजिबात आवडत नाही. मला प्रचंड राग येतो आणि त्या माणसाला मी मारून टाकतो. तसाच आता तुझा सुद्धा खून करणार आहे. सौमित्र गपला, तू मला घाबरवायला बोलतोयस ना? मी घाबरव म्हणून चाललंय ना सगळं, खरं सांग, नको घाबरू प्लीज. मस्करी वाटते तुला, ठीक आहे तसं समज, पण आता हा ऍड्रेस मी माझ्या माणसांना सेंड करणार. तर माझा माणूस तिथे येईल, नाही तर मी स्वतः तिथे येईन आणि तुझा खून करेन. तुला माहित नसेल, आतापर्यंत अमेरिकेत 4 खून केलेत मी, म्हणूनच इंडियात पळून आलोय. तुझा खून 5वा असेल. 5 खून करणार तुझा. संपलीस तू शनाया, संपलीस. शेवटचे काही तास उरलेत, एन्जॉय करून घे. नाही तुझा खून केला पुढच्या काही तासात तर माझं नाव सायको सौमित्र नाही. हॅलो हॅलो बो, डॅडला माहित आहे की नाही सगळं? हॅलो शनाया, काय तुझं हे? मी कधी बसून तुला फोन करते, तू फोन का नाही उचलते? सतत बिझी होते तुझा फोन. कशी मैत्रीण आहेस ग तू, सांगायचं ना मला एकदा तरी. काय नाही सांगितलंस? कशाबद्दल बोलतेस तू? हेच की सौमित्र सायको मर्डरर आहे म्हणून. काय काय बोलतेस तू? काय काय म्हणायचं? त्याचा फोन आला होता, त्यांनी स्वतः मला सांगितलं माहितीये का, मला म्हणाला घरात घुसून मारून टाके. हे शनाया आहे असं काही नाहीये, तो कसा आहे तुलाही माहितीये. अगं नाही, तो तुझी मस्करी करत असेल. नाही पण तो खूप सिरियसली बोलत होता. तो आला आणि खरंच मला मारून टाकलं म्हणजे.
आता कुठे आहे तो? घरीच आहे का? नाही नाही, तो घरीच आहे. घरीच राहू दे प्लीज, काही झालं तरी त्याला घराबाहेर पडू देऊ नको आणि त्याला कोणाला फोन पण करू देऊ नको. प्लीज प्लीज, तू काही करू शकतो. तू समजते तसं बिलकुल नाहीये, तो तसं नाहीये. तू मला काय समजवतेस? तू त्या सौमित्रला समजव ना. तुझा डॅड मेल्स मध्ये चॉईस चुकीचा आहे सगळा. तो गॅरी असा आणि हा मर्डरर आहे आणि डायरेक्ट काय गो. हो हो ठीक आहे, मी समजवते त्याला, पण तू शांत राहा. आणि मी काय सांगितलं ते तुला समजलंय ना? तू शांत राहशा. मी समजवते त्याला. मी मेली ना तर तू बघ.